राष्ट्रवादीकडून नेमके कोणाला मंत्रिमंडळात संधी मिळणार आहे त्यावर एक नजर टाकूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। तर विस्तारात राष्ट्रवादी काँग्रेसकडून अनिल देशमुख, हसन मुश्रीफ, नवाब मलिक, जितेंद्र आव्हाड यांची नावं निश्चित मानली जात आहेत। सोबतच अदिती तटकरे आणि शेखर निकम यांना संधी मिळण्याची शक्यता वर्तवली जाते। आगामी काळात पक्षवाढीसाठी मदत होईल आणि या दृष्टीने सर्वच भागांना प्रतिनिधित्व देण्याचा राष्ट्रवादीचा प्रयत्न राहणार असल्याचं दिसतंय।